आगमन झालेलं आहे. आपण काळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करूया. मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सर्वप्रथम माता सरस्वती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होईल. हॅलो, माता सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे. आपण मुख्य कार्यक्रमाकडे आता वळणार आहोत. अत्यंत महत्वाचं आणि व्यस्त असं शेड्यूल सर्व मान्यवरांचं आहे, म्हणून आपण हा कार्यक्रम अत्यंत लवकरात लवकर सुरू करून लवकरात लवकर संपवणार आहोत. आदरणीय कार्यसाहेब आणि नानासाहेब यांना विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय डॉक्टर पवार साहेबांना विनंती की कृपया आपण विचार मंचावर यावं. आदरणीय अंबादास जीवनकर साहेबांना विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय डॉक्टर विश्रामजी निकम साहेबांना विनंती की कृपया आपण विचार मंचावर यावं.
सभागृहामध्ये स्थानापन्न झालेले मवीप्रचे सर्व माजी पदाधिकारी आणि माजी संचालक आपणा सर्वांना नम्र विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. मवीप्रचे सर्व माजी पदाधिकारी आणि सन्माननीय माजी संचालक आपणा पुन्हा एकदा नम्र विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. मराठा विद्या प्रसारक समाज ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, ही एक शैक्षणिक सामाजिक संस्था देखील नाही, तर ही एक लोकमान्य झालेली शैक्षणिक चळवळ आहे. ज्यावेळी शिक्षण घेणं ही एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती, अशा स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज ओळखून थोर समाजधुरीण आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना 1914 केली. त्यानंतर कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हांडे आणि कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी ती प्रगल्भ परंपरा जपली. कर्मवीरांच्या यादीत ज्यांचं नाव आपण अग्रक्रमाने व मोठ्या आदराने घेतो असे थोर आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस अर्थात 19 ऑगस्ट आपण दरवर्षी मवीप्र समाज दिन म्हणून साजरा करीत असतो. या वर्षाच्या मवीप्र समाज दिन समारंभाप्रसंगी विचार मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक उपक्रम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, या सोहळ्याचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी ढिकले, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्राचे अध्यक्ष, आपले मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब, या प्रसंगी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विश्वासराव मोरे साहेब, सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, उपसभापती माननीय डी बी अण्णा मोगल, चिटणीस माननीय दिलीप भाऊसा दळवी, या प्रसंगी उपस्थित मवीप्रचे सर्व सन्माननीय संचालक आदरणीय कृष्णाजी भगत, माननीय ॲडव्होकेट संदीपजी गुळवे, माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे, माननीय श्री रमेश आबा पिंगळे, माननीय डॉक्टर प्रसादजी सोनवणे, ॲडव्होकेट आर के बच्छाव सर, श्री नंदकुमारजी बनकर, महिला संचालिका श्रीमती शोभाताई बोरस्ते, श्रीमती शालनताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, या प्रसंगी उपस्थित मवीप्रचे माजी अध्यक्ष माननीय अरविंदजी कारेसाहेब, माननीय तात्यासाहेब बोरस्ते, श्री विजूनाना गडाख, डॉक्टर मदन काका पवार, श्री अंबादासजी बनकर, डॉक्टर विश्रामजी निकम, या प्रसंगी उपस्थित आदरणीय नानाजी महाले, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षणाधिकारी, सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे सर, श्री सी डी शिंदे सर, श्री जे एम निंबाळकर सर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्व सन्माननीय सभासद, सर्व हितचिंतक, श्री शिवा अप्पा गडाक, ज्येष्ठ मान्यवर पत्रकार प्रतिनिधी, विविध शाखांचे प्राचार्य, संचालक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या प्रसंगी आपलं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मराठा हायस्कूलच्या संगीत मंचाला विनंती करतो की आपण मान्यवरांचं स्वागत स्वागत गीताने करावं. Bye.
या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर तुषारजी शेवाळे, माननीय माणिकरावजी बोरस्ते, सुहाप्पा गडाख आणि नारायण हिरे आपल्या देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही तर एक शैक्षणिक, सामाजिक आणि एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. आद्या संस्थापकांच्या व नंतरच्या काळातील कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हंडे आणि कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार व सर्वच कर्मवीरांच्या योगदानाचे हे फलित आहे. त्या सर्वांप्रती आपली सद्भावना व्यक्त करूया मवित्र समाजगीतातून. आपल्या सर्वांना नम्र विनंती की मवित्र समाजगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. सादर करीत आहे मराठा हायस्कूलचा गीत मंच. Yeah.
मोठ्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतात। या अत्यंत उदात्त अशा हेतूने आपण दरवर्षी मविप्र समाज दिन समारंभ आपण साजरा करीत असतो। संस्थेचे सन्माननीय सभासद ज्यावेळेस सभागृहामध्ये दाखल होतील त्यावेळेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कृपया त्यांना स्थानापन्न होण्यासाठी जागा करून द्यावी। सहकार्याबद्दल धन्यवाद। मविप्रच्या थोर आद्य संस्थापकांच्या विचारांचा मागोवा घेण्यासाठी आपण दरवर्षी समाज दिन साजरा करीत असतो। थोरा मोठ्यांचे विचार आणि त्यांचं कार्य आपल्याला नेहमीच प्रेरित करत असतं आणि या एका उद्देशाने आपण समाज दिन हा दरवर्षी साजरा करीत असतो। दरवर्षीच्या या समाज दिन समारंभाच्या मागील पार्श्वभूमी अधिक विस्तृतपणे जाणून घेणे गरजेचं आहे। यासाठी मी मराठा विद्या प्रसारक समाजाचे उपसभापती आदरणीय डी बी अण्णा मोगल यांना या प्रसंगी प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो। आदरणीय अण्णा, आज आपण सर्वजण समाज दिन साजरा करत आहोत, त्यापूर्वी मी सर्व कर्मवारांना अभिवादन करतो। दर वर्षाप्रमाणे आपण समाज दिन साजरा करतो 19 ऑगस्टला, आणि ह्याच दिवशी रावसाहेब थोरांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्म सुकेणी येथे झाला आणि मी सुकेण्याचा असल्यामुळं प्रास्ताविकचा मान मला देण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय नामदार भुसे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी ढिकले, उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दळवी साहेब, सर्व कार्यकारिणीचे सदस्य, सेवक सदस्य, माझी कार्यकारिणी, पूर्वीच्या कार्यकारिणीचे सर्व माजी पदाधिकारी, सर्व संचालक, सर्व सभासद, म्हणजे सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे परंतु वेळाअभावी नाव घेता येणार नाही, परंतु ज्येष्ठ सगळं सभासद, शिक्षक शिक्षिका, बंधू आणि भगिनींनो, 1914 साली या कर्मवीरांनी एक छोटस रोपटं उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये लावलं आणि 5-6 विद्यार्थ्यांनी ती सुरुवात केली आणि त्या सुरुवातीचा आज जवळजवळ 2.25 लाख विद्यार्थ्यांचा वटवृक्ष आज तयार झालेला आहे। आणि ही जी काही प्रेरणा आपण त्यांच्याकडनं कर्मवीरांकडनं घेतो आणि त्या प्रेरणेतून आपल्याला अजून काही चांगलं करता येईल ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण समाज दिन साजरा करत असतो। या कर्मवीरांमध्ये
खूप लोकांनी चांगलं कार्य केलेलं आहे. मोरे दनपतराव मोरे असतील, भोसले असतील, कर्मवीर वाघ असतील, ही भाऊसाहेब हिरे असतील, भाऊरावजी ठाकरे असतील, हांडेसाहेब असतील, डॉक्टर पवार असतील, ह्या सगळ्यांनी त्या त्या काळामध्ये संस्थेला ज्याची ज्याची गरज होती ती सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. आणि आज संस्था आपण खूप नावारूपाला आलेली आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त काळ डॉक्टर सगळ्यात जास्त काळ MEP मध्ये कार्य केलं असेल तर हांडे साहेबांनी, अर्थात थोरात साहेब असतील, भोसले साहेब असतील, मोरे साहेब असतील, यांच्याबद्दल मला फारशी माहीत नाही, मी त्यांना पाहिलेलं नाही. परंतु जी काही पाहिलेली व्यक्ती आहेत त्याच्यापैकी भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ, आपले बाबूरावजी ठाकरे, हांडेसाहेब, डॉक्टर पवार, या लोकांनी खूप खूप कष्ट केलेले. सगळ्यात जास्त काळ हांडेसाहेबांनी काम केलेलं आहे. हांडेसाहेब विद्यार्थी दशेत असतानाच समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्वातंत्र्याच्या काळातच जवळजवळ त्यांनी सुरुवात केली. 47-48 त्यांनी काम करायला सुरुवात केली होती आणि जवळजवळ 62 वर्ष या संस्थेत त्यांनी काम केलं. ते खासदार झाले, आमदार झाले, एक लढवाया नेतृत्व होतं त्यांच्यामध्ये. असे आपले हांडेसाहेब, ते साधारणतः 89 वर्षाचे वय झाल्यानंतर त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर बाबूरावजी ठाकरे, ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे यांनी धुरास जास्त सांभाळली. 1961 साली त्यांनी सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली आणि तिथून पर्यंत 84 पर्यंत ते सरचिटणीस होते. त्याच्यानंतर काही काळ ते अध्यक्ष पण होते. एवढ्या मोठ्या काळामध्ये ह्या माणसाने या संस्थेचं प्रचंड जाळं नाशिक जिल्ह्यात दिलं. म्हणजे त्या काळात त्यांनी जवळजवळ 55-60 हायस्कूल काढले, 8 कॉलेजेस काढले, काही संस्था काढल्या, असं एकदम मोठं झालं तर त्यांनी विणलं. कारण त्यांना वकिली व्यवसाय करत असतानाच शिक्षणाची शैक्षणिकांची खूप खूप आवड होती. कारण त्यांनी स्वतः अनुभवलं होतं की आपण शिक्षण घेताना काय काय अडचणी आल्या त्या आपल्या पुढच्या पिढीला अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी ते खूप कार्य केलं. त्याच्यानंतर डॉक्टर पवार, डॉक्टर पवारांनी 1984 साली सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली. आणि एक अगोदर सांगतो की बाबूराव ठाकरेंचा एक वैशिष्ट्य गुण मला त्यावेळी दिसला. मी फक्त जनरल मीटिंगला यायचो, त्यावेळेला जे त्यांचं जो करारी नेतृत्व होतं ते सगळा स्टाफ त्यांना घाबरत होता असे होते. आणि मी त्यांचं एक अनुभवलं की त्यांना सभासदाच्या कुणी म्हणजे नोकरीमध्ये किंवा सेवक म्हणून कोणालाही शिफारस केलेली त्यांना आवडत नव्हती. की जे काय असेल त्याचं सद्गुण असेल, हुशारी असेल, त्याच्यावर ते नेमणूक करायचे. पण आज आमची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या घरात 4 सभासद बरं का, माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे असं नव्हतं. ते करारी होते, ज्याच्या ताकद होती, शैक्षणिक पात्रता होती, त्यांना ते कामावर घ्यायचे असे हे बाबूराव ठाकरे होते. त्याच्यानंतर डॉक्टरांनी 1984 साली सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली. त्यांनी पहिलं लक्ष केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढलं पाहिजे. कारण त्यावेळेला समाजासाठी मेडिकलची सगळी उपलब्धता नव्हती आणि मेडिकल कॉलेज काढलं तर जिल्ह्यातील सगळ्या लोकांना आपण मेडिकल फॅसिलिटी देऊ शकू. याशिवाय आपल्या सभासदाची आपल्या जिल्ह्यातली मुलं मेडिकल ज्ञान शिकतील या भावनेने त्यांनी त्यावेळेला हॉस्पिटल काढलं. 750 कॉटचं हॉस्पिटल काढलं. आज आपण बघतो की ते कॉट हॉस्पिटल खूप मोठं झालेलं आहे. जिल्ह्यातनं 800-900 पेशंट दररोज तपासायला तिथे येत आहेत. एवढंच नाही, आपण गावगाव प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेतोय आणि सगळ्या फॅसिलिटी देतोय. म्हणून ह्या लोकांनी त्यांच्या काळात खूप काम केलं. खूप बोलण्यासारखं आहे. एक एक कर्मवीरवरती एक एक तास बोलता येईल इतकं त्यांचं आहे. पण वेळेअभावी आपण सगळं काही बोलणार नाही. आणि तुम्ही हे जर लक्षात घेतलं की उदोजी मराठे बिल्डिंग 7-8 विद्यार्थी आज 2.25 लाख झाले. त्यावेळेला साधं त्यांना अन्नधान्य
गोळा करून आणायचे. ती संस्था आज 900 कोटीवर गेली, 225 विद्यार्थी झालेत, 10,000च्या वरती स्टाफ आहेत. हे सगळं मोठा वृक्ष पाल्यानंतर आपण त्याची फळं चाखतो आहोत, त्याची फळं आपण उपभोगतो आहोत, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी केलं म्हणून आपल्याला आज दिवस आले. त्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करून माझे 2 सदस्य संपवतो. या प्रसंगी उपस्थित डॉक्टर विलासजी बच्छाव, ॲडव्होकेट दौलतरावजी घुमरे यांचं देखील मनपूर्वक स्वागत, श्री सुरेशजी डोकळे यांचंही स्वागत. काही व्यक्तींचं नाव हीच त्यांची ओळख बनलेली असते, त्यामागे त्यांची निरंतर तपश्चर्या फळास आलेली असते. नाशिक जिल्हा आणि नामदार दादाजी भुसे हे एक समीकरणच बनलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व सर्वश्रुत आहे, तरीही त्यांचा अल्प परिचय कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग आहे. मी प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर डी दरेकर सरांना विनंती करतो की साहेबांचा अल्प परिचय उपस्थितांना करून द्यावा. वळूयात मान्यवरांच्या स्वागताकडे. मी या प्रसंगी उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार दादाजी भुसे यांचं सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल आणि ग्रंथ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करावं. नामदार दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री नाशिक यांचं स्वागत करतायत आदरणीय ठाकरे साहेब, धन्यवाद. आद्य संस्थापकांना अभिवादन करण्याबरोबरच आपण आधुनिक तंत्रज्ञानाची देखील कास धरत आहोत आणि म्हणूनच आपल्या मवीप्र संस्थेचे अत्याधुनिक आणि आकर्षक असं संकेतस्थळ अर्थात वेबसाईट आपण आज या दिवसाचं औचित्य साधून अनावरण करीत आहोत. ओंकार वाळिंबे आणि त्यांच्या टीमने डिझाईन केलेल्या या वेबसाईटचं अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. मी आदरणीय साहेबांना आणि भुसे साहेबांना विनंती करतो की आपण मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संकेतस्थळाचं अनावरण करावं. डिजिटल पद्धतीने या वेबसाईटचं लॉन्चिंग आज होत आहे. आजी माझी विद्यार्थ्यांना कनेक्ट करणारी ही अत्यंत युजर फ्रेंडली अशी वेबसाईट ओंकार वाळिंबे आणि त्यांच्या टीमने तयार केलेली आहे. सभागृहाच्या दोन्ही बाजूला जी स्क्रीन आहे त्यावर आपण याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज नेहमीच नवनवीन उपक्रम हाती घेत असतं. मवीप्र पत्रिका हा यंदाचा अभिनव असा उपक्रम. शिक्षणातून सामाजिक समृद्धीकडे हे उद्दिष्ट ठेवून तयार झालेलं मवीप्र पत्रिकेचं अनावरण मान्यवरांनी त्यांच्या शुभहस्ते करावं अशी नम्र विनंती. मवीप्रचं मुखपृष्ठ म्हणून आता ज्याची ओळख होईल असं हे मवीप्र पत्रिका. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मवीप्र पत्रिकेचं अनावरण होत आहे. आपण टाळ्या वाजवून मवीप्र पत्रिकेचं अनावरणासाठी शुभेच्छा देऊयात. ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब मुख्य संपादक असलेले, सर्व पदाधिकारी सर्व संचालक या संपादक मंडळात आहेत. अत्यंत सुंदर अशी मवीप्र पत्रिका, हा मवीप्र पत्रिकेचा पहिला अंक आपल्यासाठी. सर्व मान्यवरांचे आभार. कर्मवीरांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा सक्षमपणे सांभाळत आहेत ते मवीप्रचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर उपस्थित आहेत. मी आदरणीय साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय क्षीरसागर साहेब. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी जो आपला समाज दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत ते आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार श्री दादासाहेब भुसे, मंचावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी डिकले,
संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वाजी मोरे, संस्थेचे उपसभापती डिमामा मोगल, संस्थेचे चिटणीस दिलीपजी दळवी, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे, माजी अध्यक्ष अरविंदजी कारे, संस्थेचे माजी सभापती माणिकतात्या भोरस्ते, संस्थे सभासद माजी आमदार नानासाहेब भोरस्ते, डॉक्टर पवार, संस्थेचे आमचे सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सर्व माजी पदाधिकारी सेवक संचालक, खरं सर्वांची नावं या ठिकाणी घेता येईल, पण मंचावर आणि समोरही बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरील सर्वच मान्यवर विशेषतः समाज दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू, सेवक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी साहेब दिवसभर वेगवेगळ्या शाखांमध्ये समाज दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि संस्थेचा हा मुख्य कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होतोय. संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनाच्या दिवशी समाज दिन साजरा केला जातो. त्या कालखंडामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात असतील, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे असतील, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी आर भोसले, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ या सर्व मंडळींनी निर्माण मामांनी सांगितल्याप्रमाणे उद्योजी बोर्डिंगची स्थापना 1914 साली या ठिकाणी केली. त्यात तो जर कालखंड आपण आठवला 1914चा, आज 109 वर्ष या ठिकाणी झालीत. त्यावेळेस ग्रामीण भागातील वंचित घटकाला किंवा ग्रामीण भागातील गरीब माणसांना शिक्षण मिळणे दुरापास्त होतं. शिक्षण सोयीसुविधा त्या ठिकाणी नव्हत्या आणि अशा कालखंडामध्ये या समाजाला धरून या सगळ्या कर्मवीरांनी समाजाची जी गरज आहे ती ओळखून शेवटी समाज शिकला तर समाजाचा विकास पुढे होणार आहे, समाजाची प्रगती होणार आहे या भावनेनं खरं बोर्डिंगच्या माध्यमातून ही सुरुवात या ठिकाणी केली. त्या कालखंडामध्ये करीत असताना त्यांना बराच त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला, परंतु त्यांनी जे काही त्याग त्यावर केला किंवा जे योगदान या ठिकाणी समाजाकरता दिलं, या म्हणजे इंजिनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था म्हणून काम करीत असली तरी यामध्ये सर्व समाजाच्या मुलांना या ठिकाणी ही ज्ञानाची दालनं त्या ठिकाणी उघडली गेली आणि त्याच्यातून एक चांगली सुरुवात या सर्व कर्मवीरांनी त्या ठिकाणी केली. नंतरच्या कालखंडामध्ये संस्थेच्या प्रगतीमध्ये ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे असतील, विठ्ठलरावजी हंडे साहेब असतील किंवा डॉक्टर वसंतरावजी पवार असतील, यांनी त्यांच्या कालखंडामध्ये संस्थेच्या प्रगती करता त्यांचं योगदान त्या ठिकाणी निश्चित दिलं. या ठिकाणी मी तर म्हणजे ज्या ज्या वेळी जी काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं असेल तर संस्थाची जी वाटचाल जर आपण 109 वर्षाची बघितलं तर त्यांनी त्या पद्धतीचे योगदान या ठिकाणी देत गेलंय आणि त्यामुळे संस्थेची जी काही प्रगती आज या ठिकाणी आहे. संस्था म्हणजे संस्थेचा जर विचार केला, आता सांगितलं की 7 मुलांवर उद्योजी बोर्डिंगची सुरुवात या ठिकाणी झाली, समाधान म्हणजे 2.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी आज संस्थेत शिक्षण घेत आहेत. जवळपास संस्थेच्या साहेब आमच्या 490 शाखा नर्सरी पासून तर पीजी पर्यंत मेडिकल कॉलेज पर्यंत ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि हे सर्व करीत असताना 10,000 सेवक, 10,000 सभासद आणि 2.5 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळं जवळपास आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या नंतर जर चांगलं सगळ्यात मोठी संस्था म्हणून असेल तर मराठा विद्या प्रसारक समाज संस्था या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करते. हे काम करीत असताना निश्चित या येणाऱ्या नवीन पिढीला किंवा संस्थेमध्ये येणाऱ्या नवीन शेवकांना खरं ज्यांनी या संस्थेच्या उभारणीमध्ये त्याग केला, योगदान दिलं, त्या कर्मवीरांची या ठिकाणी आठवण झाली पाहिजे. त्या कर्मवीरांनी ज्या पद्धतीने या संस्थेमध्ये काम केलं त्याची खरं जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि आपण या संस्थेच्या माध्यमात त्यांनी जर हे काम केलं नसतं तर कदाचित एवढी मोठी शिक्षण व्यवस्था या जिल्ह्यामध्ये उभी राहू शकली नसती, म्हणून ती जाणीव खरं झाली पाहिजे. त्यामुळे आपण हा समाज दिन या ठिकाणी साजरा करत असतो. आमच्याकडे पूर्वीचे आता बरेच सेवक या ठिकाणी रिटायर होत आहेत, बरेच सभासद या ठिकाणी नवीन असतात आणि विद्यार्थी तर ठीक आहे, विद्यार्थ्यांना तर हा खरं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा विषय असतो,
परंतु नवीन शौकांना ही जाणीव या ठिकाणी की जुन्या शौकांनी ज्या पद्धतीने या संस्थेमध्ये काम केलं, संस्थेच्या प्रति असलेली निष्ठा आस्था ही आता कुठेतरी नवीन शौकां नवीन जे काही सेवक आहेत त्यांच्या बाबतीत थोडं कमी झाली का काय असे प्रश्नचिन्ह नेहमी निर्माण होत असतो। म्हणून या समाज दिनाच्या माध्यमातून किंवा जुन्या शौकाकडून त्यांनी तो थोडा निश्चित त्यांच्या जो ज्या पद्धतीचं काम ज्यांनी केलं खरं त्यांचं अनुकरण या नवीन शौकांनी केलं पाहिजे ही सुद्धा खरं या सर्व कार्यकारी मंडळाची किंवा पदाधिकाऱ्यांची अपेक्षा या ठिकाणी असते। म्हणून त्या दृष्टीने समाज दिन आपल्या सर्वांच्या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचा असतो। हे सर्व करीत असताना साहेब या संस्थेमध्ये दरवर्षी दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते आणि निवडणुकीच्या माध्यमातून हे कार्यकारी मंडळ या ठिकाणी काम करत असतं। परंतु पदाधिकारी किंवा संचालक जरी काम करीत असले परंतु यांच्याबरोबरच संस्थेचे सेवक असतील, संस्थेचे सभासद असतील किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांचे पालक असतील त्यांचाही या संस्थेच्या प्रगतीमध्ये खरं मोठा वाटा आहे। आणि ते सर्वांच्या सहकार्यामुळे संस्था आज 850 कोटीच्या आसपास बजेट असणारी संस्था निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करते। या निवडणूक प्रक्रिया साहेब 1 वर्षापूर्वी आमचं आता 1 वर्ष आम्हाला जवळपास या संचालक मंडळाला या ठिकाणी पूर्ण होते। आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतोय। हे पॅनल या ठिकाणी निवडून आलं ते आल्यानंतर ज्या काही उणीवा या ठिकाणी साहेब आम्हाला जाणवल्या निश्चित त्या दूर करण्याचं काम आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी घेतलं। त्यामध्ये नुसत्या संस्थेच्या शाखा जरी 490 असल्या परंतु नुसत्या शाखा असून चालणार नाही। ज्या पालकांनी ज्या विश्वासावर आपल्या पाल्याला त्या संस्थेमध्ये दाखल केले त्या पाल्याला खरंच गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे की नाही, त्याचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होत आहे की नाही या दृष्टीने पाहणं खरं गरजेचं होतं। त्या दृष्टीने पहिली पाऊलं आम्ही या ठिकाणी टाकली। ठाकरे साहेबांनी निश्चित सर्व जिल्ह्यातील आपले जे जे काही युनिट असतील, हायस्कूल असतील, कॉलेज असतील, त्यांच्या प्राचार्य मुख्याध्यापक किंवा त्या संस्थेच्या प्रमुखांच्या मिटिंगा या ठिकाणी घेतल्या आणि संस्थेची भावी दिशा काय असावी, भावी धोरण काय असावी, या येणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकू आणि मग त्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुरुवात केली। त्या ठिकाणी जे काही जाणवलं की आपल्याही काही शिक्षकांना थोडंसं प्रशिक्षण देण्याची गरज आहे साहेब, त्या दृष्टीने साहेबांनी निर्णय घेतला आणि या शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षित करण्याकरता जवळपास या ठिकाणी प्रशिक्षणावर विचार असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चालू केले आणि त्याचा चांगला परिपाक म्हणून आज संस्थेमध्ये शाखांमध्ये आपण गेलो। एक या वर्ष सध्याचे रिझल्ट जर बघितले एक चांगल्या पद्धतीचे रिझल्ट या ठिकाणी लागायला लागले, आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक या ठिकाणी कमवायला लागले। म्हणजे ज्या विश्वासानं सभासदांनी या ठिकाणी किंवा यांनी या विश्वासानं पाठवलं त्या विश्वासाला कुठे तडा गेला नाही पाहिजे, संस्थेची प्रगती त्या दृष्टीने झाली पाहिजे ती भूमिका घेऊन खरं आम्ही या ठिकाणी काम करतो। एवढंच काय आता मामांनी मेडिकल कॉलेजचा उल्लेख या ठिकाणी केला साहेब, मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा नवीन नवीन काय पाहिजे, आमचे डिकले साहेब असतील ते डॉक्टर या ठिकाणी आहे त्यांच्याही सूचना त्या दृष्टीने निश्चित चांगल्या असतात आणि त्या पद्धतीने तिथेही काही हे केलं आणि चांगल्या प्रमाणात ओपीडी त्या ठिकाणी सुरू झाली। पालकांना येणाऱ्या रुग्णांना किंवा सभासदांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी मिळायला लागल्या। जी ओपीडी 450 च्या आसपास आली होती ती ओपीडी आज 700-800 साहेब त्या ठिकाणी झाली। साहेब या माध्यमातून मागे मी सटाण्याला तुम्हाला बोललो की कोविड काळामधले काही शासनाकडे आमची काही बाकी त्या ठिकाणी आहे ती जर साहेब आम्हाला पालकमंत्री आणि तुम्ही शेवटी आता मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री असल्यामुळे ती जर आम्हाला मिळाली तर संस्थेला निश्चित ही मदत त्या ठिकाणी होणार आहे, त्या दृष्टीने सुद्धा आपण थोडं लक्ष घालावं ही अपेक्षा साहेब व्यक्त करतो। त्यानंतर बाकीच्या ज्या काही आमच्या संस्थेच्या शौकांच्या बाबतीतल्या शासन पातळीवर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याकरता सुद्धा साहेब आम्हाला तुमची मदत त्या ठिकाणी लागणार आहे। बरेच प्रश्न या ठिकाणी जरा काही आता तुम्हाला माहिती आहे की अधिकारी वर्गाच्या याच्यातून कुठेतरी अडकलेले असतात तर ते जर थोडी सहकार्य त्या ठिकाणी झालं तर निश्चित शौकांच्या दृष्टीने तो एक चांगला निर्णय साहेब त्या ठिकाणी राहणार आहे। तर त्या दृष्टीने निश्चित आपण या ठिकाणी सहकार्य कराल। या संस्थेच्या वाटचालीमध्ये सर्वच घटकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलं भविष्यात सुद्धा मी त्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की सभासद असतील किंवा सेवक असतील, विद्यार्थ्यांचे जे पालक असतील, आमचे सर्व आजी माझी पदाधिकारी असतील असते पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांनी बरोबर जर सहकार्याने हे केलं ती संस्था अजून प्रगतीपर गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणजे मी सांगितलं की तिथं ज्या पद्धतीने शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचा उद्देशच तो होता की इथला घडणारा विद्यार्थी हा कुठेतरी मोठ्या प्रमाणात
शिक्षण पुढे जाऊन या संस्थेचं नाव लौकिक उच्चत वाढवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे त्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब आपण आपल्याला घाई आहे, पण आमच्या दृष्टीने हा समाज दिनाचा कार्यक्रम निश्चित महत्वाचा आहे, त्यामुळे थोडा वेळ जरी आपल्याला जरा थोडा वेळ द्या ही पण विनंती करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. बहुजन हिताय बहुजन सुखायचा महामंत्र जपणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आपल्या या संस्थेने एक आपला वेगळाच ठसा आणि ओळख निर्माण केलेली आहे. हे जरी टीम वर्क असलं तरी याचं श्रेय टीम लीडरला नक्कीच द्यावं लागतं. या सर्व योगदानामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब, मी साहेबांना या प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. समाज दिनाच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब, ते नुसते पालकमंत्री नाही तर मराठा विद्याप्रसार संस्थेचे सभासद पण आहेत, त्याच्यामुळं हा एक दुहेरी दुग्ध सहकार योग या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय अध्यक्ष, सभापती, आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण आज नावं ज्यांची घ्यायची की ज्यांनी या संस्थेला मोठं केलेलं आहे त्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्येष्ठ उपस्थित असलेले ॲडव्होकेट दौलतराव घुमरे, डॉक्टर पवार साहेब, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर, आता मी सगळ्यांचे नाव घेत नाही मला माफ करा, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभासद, शिक्षक, विद्यार्थी, पालक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, 19 ऑगस्ट म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य संस्थापक व थोर समाज धुरीण कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस. आपण सर्वजण हा दिवस समाज दिन म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. आजच्या समाज दिनी आपल्या संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब बिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे व कीर्तिवानराव निंबाळकर यांचे मी कृतज्ञतापूर्वक व मनपूर्वक पुण्यस्मरण करतो. आजचा समाज दिन म्हणजे आपल्या वाडवडिलांचे, संस्थेच्या आद्य संस्थापकांचे व समाज धोरणांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस. सामाजिक बांधिलकीची जाणीव तरुण कार्यकर्त्यात व विद्यार्थ्यात निर्माण करण्याचा आजचा दिवस. संस्थेच्या इतिहासाचे अवलोकन करण्याचा दिवस. समाजातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याचा दिवस. भविष्याच्या विकासाच्या दिशा ठरवण्याचा दिवस. सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मागील वर्षात केलेल्या कामाबद्दल त्यांना प्रेरणादायी शाबासकीची थाप देण्याचा दिवस. सुमारे 2.25 लाख विद्यार्थ्यांमधील गुणवंत विद्यार्थी व जातिवंत खेळाडू यांचा सत्कार करण्याचा हा दिवस. त्यांच्याबरोबर केलेल्या कामाचे, त्याचबरोबर केलेल्या कामाचे सिंहावलोकन करण्याचे, तसेच नवीन वर्षात नवीन संकल्प सोडण्याचा दिवस व पूर्वी सोडलेल्या संकल्पाची पूर्ती झाली किंवा नाही हे पाहण्याचा दिवस. या प्रसंगी मी राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या समाज धोरणांचे सुद्धा पुण्यस्मरण करतो. त्याचप्रमाणे या संस्थेला लाभलेले आश्रयदाते श्रीमंत उदयजीराव महाराज पवार धार, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड बडोदे, श्रीमंत माधवराव महाराज शिंदे ग्वाल्हेर, श्रीमंत तुकोजीराव महाराज होळकर इंदोर, राजर्श्री छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत आनंदराव महाराज पवार धार, डॉक्टर धैर्यशीलराव पवार, तसेच कैलासवासी नामदार यशवंतराव चव्हाण, कैलासवासी नामदार श्री वसंतरावजी नाईक, कैलासवासी नामदार श्री वसंतदादा पाटील, कैलासवासी श्री मधुकररावजी चौधरी, कैलासवासी विलासराव देशमुख, नामदार श्री शरदरावजी पवार, नामदार श्री अशोकरावजी चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच कैलासवासी शांताबाई दौंडकर, कैलासवासी शंकरराव विठ्ठलराव कदम कातर्णीकर, कैलासवासी रंबाजी गंगाराम धरम तथा धरमभाऊ, कैलासवासी वाघ गुरुजी, कैलासवासी रेणुकाबाई हिरे, कैलासवासी पार्वतीबाई थोरात, महाराणी उदयनराजी उदयानी देवी धैर्यशीराव पवार, दिवान बहादूर रामचंद्र, विठ्ठलराव वंडेकर, विठ्ठलराव गाडवे, अजबा विठ्ठल पाटील, अभिमन पाटील सटाणा, पुंजाबाबा गोवर्धने सांजेगाव, कारभारी बागाजी पाटील काजी सांगवी, पांडुरंग बाळाजी कवडे बाबा नांदगाव, भाऊराव लालमन पाटील पिंपरखेड, शिवळे बाबा कोशिरे नाशिक, दगाजी आजबा पाटील सटाणा, रामराव उर्फ दगू नाना मोरे पिंपळगाव बसवंत, भीमराव डेरले, त्र्यंबकराव डेरले, नरळ कोंडाजी पवार, त्र्यंबकराव सावंत नामपूर, खंडराव पाटील मुळाने मडकीजाम, सुखदेव पाटील
सुखदेव कृष्णा पाटिल बिजोरसे, संतु पाटिल खांदवे पिंपळनारे, पर्वतराव राजे दिंडोरी, खासदार बाळासाहेब देशमुख, पुंजामामा कारे, गणपतराव तिडके, सरदार डीके निमसे, वामनराव गोविंदराव पाटील साकोरेकर, नारायण मंचराम तथा आबासाहेब सोनोने, श्रीराम देशमुख, रामचंद्र नाना भांगरे, अण्णासाहेब कवडे, ॲडव्होकेट माला जाधव, लक्ष्मणराव जामदाडे, गंगाराम मामा थेटे, शंकर बाळाजी वाजे, विठ्ठल शेट वाजे, रामराव गणपतराव देशमुख, व्यंकटराव विरे, डॉक्टर नारायणराव गायकवाड, राजाराम वाघ, शांताराम बापू वावरे, माधवराव तथा तात्यासाहेब बोरस्ते, पंडित धर्मा पाटील, पुंडलिकराव कथले, पुंडलिकराव मोगल, संस्थेचे माजी अध्यक्ष माजी सरचिटणीस कैलासवासी बाबूरावजी ठाकरे, माजी सभापती कैलासवासी विठ्ठलराव हंडे, माजी सरचिटणीस डॉक्टर वसंतराव पवार, नरेंद्रजी आहिरे, नारायण लखुजी शिंदे, नारायण सखाराम भोसले, पोपटराव पिंगळे, बाबा गोसावी, ॲडव्होकेट बाबूराव कामाले, नरहरपंत ठाकरे, अण्णा पाटील मोरे, गोपाळराव गोळवे, जयवंतराव सावंत, सीताराम पाटील होळकर, हरिभाऊ वाघ, पुष्पताई हिरे, डॉक्टर बळीराम हिरे, नामदराव ठाकरे, दुलाजी नाना पाटील, सुरेबा नाना गडाख, मालजीराव तथा काकासाहेब मोगल, ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले, बाजीराव कावळे, ॲडव्होकेट नामदराव गीते, बाळासाहेब वाघ, शांताराम तात्या आहेर, डॉक्टर दौलतराव आहेर, विनायकदादा पाटील, नारायणराव बस्ते, सीताराम पाटील लबडे, एल एम पाटील, बाबूरानंद पगार, ॲडव्होकेट डी जेड पाटील, डॉक्टर आर डी पाटील, रामचंद्र बापू पाटील, यशवंत बापू पाटील, एकनाथ भाऊ जाधव या संस्थेच्या थोर आश्रयदाते आणि हितचिंतकांना मी मनपूर्वक नमन करतो. या संस्थेला शिक्षकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. याच्यामध्ये डी के तांबे, नभ थोरात, शिवदे सर, सातपुते सर, एस टी आयरराव सर, एस जेड बधाने सर, एन आर भोसले, डी के कापडणीस, एन व्ही आयरे, प्राचार्य साळुंखे, भालेराव सर, काकडे गुरुजी, डी एम निकम, एन आर बधाने, मेटकर सर, वामनकर सर, एस आर पवार सर, एस एम पाटील, पी एस पवार, व्ही एम पाटील, आर के महाले, व्ही डी निकम, पारक मॅडम, व्ही एस चव्हाण, राऊत सर यांचा उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं. मराठा विद्याप्रसार संस्थेची 1914 साली उदोजी मराठा बोर्डिंगच्या माध्यमातून स्थापना झाली. कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे या समाज या थोर समाज धोरणांनी या संस्थेची स्थापना केली आणि लौकिक वाढविला. कर्मवीर कीर्तनराव निंबाळकर, डी आर भोसले या दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या उभारणीत आणि विकासात अत्यंत महत्वाची मदत केली. कीर्तिवंतराव निंबाळकर आणि डी आर भोसले हे दोघेही सत्यशोधक समाजाचे पाईक होते. राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीत तयार झालेले होते. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेने केलेल्या सूचनेवरून प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेला स्थापना झाल्यापासून अनंत अडचणींचा सामना करावा लागला. वसतिगृहात ग्रामीण आदिवासी भागातून मुले गोळा करणे, त्याच्यासाठी अन्नधान्य कपडे गोळा करणे, निधी गोळा करणे इत्यादी अनेक कामं कर्मवीर रावसाहेब थोरात आणि कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी केलं. राजर्षी शाहू महाराज, धारचे नरेश, राजर्षी उदाजी महाराज पवार, इंदोरचे नरेश, तुकाजीराव होळकर, ग्वाल्हेरचे नरेश, माधवराव शिंदे, बडोदा नरेश, सयाजीराव गायकवाड, सुरगाणा नरेश, धरेशराव पवार आणि लोकाभिमुख राजे महाराजांनी या संस्थेला सरळ हाताने मदत केली. उदयजी महाराजांनी संस्थेला 2400 रुपये वर्षासन बांधून दिलेले होते. 1948 पर्यंत म्हणजे संस्थाने खालचा होईपर्यंत चालूच होते. सुरुवातीला राजाश्रय प्राप्त झालेल्या संस्थेला लोकाश्रय पण मिळाला. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक मान्यवरांनी संस्थेला मदत केली. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये अनंत अडचणी आल्या, परंतु समाज धोरणांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ही संस्था आज आपल्या सुमारे 492 एवढ्या शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण आदिवासी व दुष्काळी भागात शिक्षण प्रसाराचं काम करत आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, आर्किटेक्ट कॉलेज, व्यवस्थापन संस्था, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यालय, विधी महाविद्यालय, भौतिक उपचार महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, ललित कला महाविद्यालय, प्रिंटिंग प्रेस, वसतिगृहे, तसेच राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक असा संस्थेचा प्रचंड विस्तार झालेला आहे. संस्थेला फार मोठा ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा लाभलेला आहे. सत्यशोधक समाजाची पताका समर्थपणे खांद्यावर घेऊन संस्थेने आजपर्यंत अत्यंत दमदार अशी वाटचाल केलेली आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जपण्याचं काम संस्थेने आजपर्यंत केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाला अज्ञान अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचं काम मविप्र संस्था अविरतपणे करत आहे. आज संस्थेच्या 492 शाखातून 2.25 लाख विद्यार्थी ज्ञानार्जनाचं काम करत असून
सुमारे 11,000 सेवक आहेत। या संस्थेचे अंदाजपत्रक 991 कोटी रुपयाचे आहे। संस्थेच्या या दैदिप्यमान वाटचालीमध्ये अनेक मान्यवरांचे योगदान लाभलेले आहे। तसेच गुणवंत विद्यार्थी, जातिवंत खेळाडू, हाडाचे शिक्षक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। संस्थेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पारतंत्र्याच्या दिवसांमध्ये शिक्षण हे 13वा बलुत म्हणून शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मदत मिळवण्यासाठी समाजातील अनेक घटक कार्यरत होते। गावोगाव अशी मदत छोट्या मोठ्या प्रमाणात उभी राहू शकली म्हणूनच संस्थेचा आज जेवढा विकास होऊ शकला। कर्मवीर रावसाहेब थोरात हे नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष झाले। अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचंही काम त्यांनी केलं। 1937 ते 1952 या विधानसभांच्या निवडणुका ते त्यांनी लढवल्या आणि जिंकल्या। शेतकऱ्यांचे, दुष्काळी भागातील जनतेचे तसेच शिक्षणासंबंधीचे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडले। प्राथमिक शिक्षणाच्या बिलावर त्यांचं भाषण आजही अंतर्मुख करायला लावणार आहे। सध्याच्या सरकारला जर सर्वसामान्य जनतेच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर शिक्षण प्रसार झपाट्याने व जोमाने करायला हवा। शिक्षणाशिवाय अन्य जनतेची उन्नती होणे अशक्य आहे। यासाठी सरकारने काही कालमर्यादा घातली पाहिजे। शिक्षणासाठी पैशाची सबब पुढे करू नये अशी सूचना रावसाहेब थोरातांनी या बिलावरील चर्चेच्या संबंधात केली होती। रावसाहेबांनी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अतिशय सखोल होती। त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीची बैठक होती। गीतेचे तत्वज्ञान ते जगत होते। शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत जबाबदार नागरिक घडवणे हे त्यांनी उद्दिष्ट ठरवले होते। म्हणूनच ते नेहमी म्हणत की शीलभ्रष्ट पदवीधरांची आमच्या प्रिय मातृभूमीला गरज नाही। शिक्षण म्हणजे काय हे स्पष्ट करताना रावसाहेब म्हणतात, आत्मविकास हे खरे शिक्षण। आत्मशिक्षणाच्या योगाने आत्मविकास होणे व त्याद्वारे आपण आपला समाज, देश व राष्ट्र याच्या उन्नतीस क्रमाक्रमाने हातभार लावणे यालाच मी शिक्षण समजतो। ते एक जागरूक आमदार व लढवय्ये कार्यकर्ते होते। गणपतदादा मोरे हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते। त्यांनी सत्यशोधक समाजाचा एक जलसा उभा केला होता। त्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर लोकजागृती केली। कर्मवीर काकासाहेब, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर आनंदसाहेब मुरकुटे या नेत्यांनी संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी अपार मेहनत केली। ते सर्व नेते राज्य विधिमंडळाचे सदस्य होते। तेथे त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आवाज उठवला। कीर्तिवंतराव निंबाळकर आणि डी आर भोसले यांच्या योगदानाचाही अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल। बहुजन समाजाच्या विकासासाठी झटणारे कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांचे सहकारी यांच्यासारखे समाज सुधारक पुन्हा होणे नाही। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जडणघडणीच्या परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। या सर्व समाज सुधारकांना मी शतशः नमन करतो आणि या समाजांनी त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याची शक्ती परमेश्वर आम्हाला सर्वांना द्यावो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो। या निमित्तानं आज संस्थेचा थोडक्यात मी आढावा सांगणार आहे। आत्ताच आपण जे काही संकेतस्थळाचं उद्घाटन माननीय नामदारांच्या हस्ते केलेलं आहे आणि मवी पत्रिका या ठिकाणी केलेली काढलेली आहे। या पहिल्या अंकाचं या ठिकाणी उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। या मवी पत्रिकेमध्ये आपल्याला दर 3 महिन्यांनी ही पत्रिका प्रसिद्ध होणार आहे आणि सर्व सभासदांपर्यंत संस्थेमध्ये काय चाललेलं आहे याची माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होणार आहे। या संकेतस्थळावरती सुद्धा संस्थेमध्ये चालणारा सगळे उपक्रम त्याची माहिती गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्याचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कारण वर्षातून एकदा जी काही जनरल मीटिंग होते त्या जनरल मीटिंगमध्ये वेळ अतिशय कमी असतो आणि त्यामुळं प्रत्येक ऍक्टिव्हिटी जे या संस्थेमध्ये होते त्याची माहिती ही सर्व सभासदांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपण तो उपक्रम या ठिकाणी घेतोय। त्याचबरोबर मगाज्याचा उल्लेख झाला की शिक्षकांचं प्रशिक्षण करण्यासंबंधामध्ये आमचा अतिशय आग्रही भूमिका आहे आणि त्या संदर्भात आयशर नावाच्या आपल्या भारतातल्या अतिशय प्रसिद्ध संस्थेबरोबर आपला टायअप झालेला आहे। त्याचबरोबर MSFDA जी महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी आहे या दोन्ही संस्थांच्या संबंधाने आपण प्रशिक्षणाचं काम इथं सुरू केलेलं आहे। या दोघांच्या बरोबर आपल्या संस्थेचं स्वतःचं HRD सेंटर जे आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्या माध्यमातून जवळपास आज 3,500 शिक्षकांचं प्रशिक्षण हे आपण केलेलं आहे। जर शिक्षक चांगले प्रशिक्षित झाले, त्यांच्या क्षमता जर आपण चांगला विकसित केल्या तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरणार आहे। संस्थेला अतिशय चांगल्या पद्धतीने देणगीसुद्धा या ठिकाणी अनेकांच्या माध्यमातून मिळाले। आता जो काही संस्थेची वार्षिक सभा होणार आहे त्याचा जो अहवाल आपल्याकडे येईल त्याच्यामध्ये सर्व देणगीदारांची नावं आपण प्रसिद्ध केलेली आहे। त्याच्यातले मुख्य देणगीदार माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडाच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाची
मदत आपल्याला या ठिकाणी केलेली आहे। नामदार भुजबळ साहेबांनी सुद्धा 5 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी दिलेला आहे। संस्थेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काही लोकांनी जे काही पैसे दिले ते मी स्वतः इथे सांगणार नाही, त्याचा उल्लेख हा अहवालामध्ये या ठिकाणी येणारच आहे। त्याचबरोबर सत्यशोधक व्याख्यानमाला आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। ज्या विचारांवरती या संस्थेची स्थापना झाली ती सत्यशोधक समाज आणि त्याची चळवळ काय आहे ही माहिती नवीन पिढीला वाचणं फार गरजेचं आहे आणि म्हणून दरवर्षी आपण सत्यशोधक व्याख्यानमाला या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर संस्थेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की या संस्थेवरती जे काही कर्ज आणि देणं आहे ते कर्ज आणि देणं सुद्धा फेडण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला आहे आणि जवळपास मला सांगायला आनंद वाटतो की 50 कोटीपेक्षा जास्त कर्ज आम्ही या ठिकाणी फेडलेलं आहे आणि हे कर्ज फेडत असताना नवीन नवीन कामं सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरू झालेलं आहे। आमचा ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल त्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये उदोजी मराठा वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये 21 मजली वसतिगृह आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत। त्याच्यामध्ये 600 विद्यार्थ्यांची सोय होईल अशा प्रकारचं एक काम हे लवकरात लवकर सुरू होणार आहे। मराठा विद्या प्रसारक संस्था हे आता विद्यापीठ बनण्याच्या दिशेने आपण प्रयत्न सुरू केलेला आहे। लवकरच आपल्याला MVB युनिव्हर्सिटी सुद्धा या ठिकाणी करायची आहे आणि त्यासाठी जे काही अकॅडमिक काउन्सिल पाहिजे किंवा त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ मंडळी पाहिजे त्यांच्या संदर्भातल्या सर्व मीटिंग आता सुरू झालेल्या आहे आणि लवकरच आपल्याला MVP एक युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करायचं आहे। त्याचबरोबर IBM कंपनी सारखी एक जगविख्यात कंपनीवरून आपल्याला त्या ठिकाणी टायअप करून त्यांचे कोर्सेस आपल्याला इथं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे। संस्थेची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत उत्तम आहे। आमची जी 8 दिवसापूर्वी जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आमच्या ऑडिटरने आम्हाला असं सर्टिफिकेट दिलं की 109 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या संस्थेच्या इतकं चांगलं आर्थिक बजेट कधीच नव्हतं। जवळपास सर्व खर्च जाऊन 25 कोटी रुपये सरप्लस या कार्यकारी मंडळाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचा उपयोग हा नवीन बांधकामं आणि पुढच्या डेव्हलपमेंट करता आपण या ठिकाणी करणार आहोत। मेडिकल कॉलेजच्या येणाऱ्या सर्व पेशंटचे नातेवाईकांकरता आम्ही 10 रुपयामध्ये पावभाजीचा उपक्रम सुरू केला। जवळपास रोज 500 लोक त्या उपक्रमामध्ये सहभागी होतात। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं आणि MVP वतीनं हा उपक्रम आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आता मंत्री महोदय आले तर त्यांच्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे। पाहुण्यांना बोलवल्यानंतर त्यांना असं नको वाटायला, चुकल्यासारखं वाटेल, काहीच मागितलं नाही। तर मला मागणी केलेली आहे की आपले जे काही कोविडच्या काळातले काही बाकी आहे त्याचबरोबर आमचं मेडिकल कॉलेजची जी जागा आहे ती आपल्याला लीजने म्हणजे 1 रुपया भाडेपट्ट्याने मिळालेली आहे। ती भाडेपट्टा संपलेला आता 1.5 वर्षापूर्वी संपलेला आहे आणि मागच्या कार्यकारिणीनेच त्याच्या रिनोव्हेशनसाठी सरकारकडे पाठवलेलं आहे परंतु अद्याप तो काही आलेलं नाही। तर मंत्री महोदयांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला मदत करावी आणि आमचा भाडेपट्टा हा परत 33 वर्षाकरता वाढून द्यावा अशा प्रकारची विनंती याने 90 वर्ष तर देता येत नाही, आता मॅक्झिमम 33 वर्ष देऊ शकतो, नाही तर आपण 999 वर्ष मागितले असते, काय अडचण नाही। तर पूर्वी ते लिस्ट देत होते, पूर्वी 999 वर्षाचे सुद्धा करार झालेले आहेत ब्रिटिश काळामध्ये, परंतु आता त्याला कायद्याने बंदी आहे। परंतु निदान 33 वर्ष आपले 33 वर्षापर्यंतच आपण याच्या पुढे नाही आहे, पुढचे लोक विचार करतील काय करायचं ते। तर 33 वर्षापर्यंतचं हे लिस्ट आपल्याला त्यांनी वाढून द्यावा अशी विनंती आहे। त्याचबरोबर आम्हाला BAMS आयुर्वेद कॉलेज सुरू करायचं आहे आणि व्हेटरनरी कॉलेज हे दोन्ही कॉलेज करता आपण प्रस्ताव देतोय, ते सुद्धा मंत्री महोदयांनी मंजूर करावे अशी या निमित्तानं विनंती करतो। आपण भक्त मंत्री नाही आहात सर, आपण या संस्थेचे सभासद आहात, त्याच्यामुळे आपलंच काम आहे आणि आपल्याला करायचं आहे। आजच्या या समाज दिनाचा मुख्य उद्देश जसं कर्मवीरांनी केलेलं काम हे सर्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं आहे, तसंच सर्व गुणवंत विद्यार्थी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी या वर्षभरामध्ये जे काही गोष्टी केल्या असतील त्याच्यामध्ये अचीवमेंट्स असतील त्यांच्या त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन करत असतो, त्यांना बक्षीसही देत असतो। वेळेच्या अभावी सगळ्यांचं बक्षीस देणं इथं शक्य नाही, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शिक्षक आणि काही पालक विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। त्यामुळे आजच्या या समाज दिनाच्या निमित्तानं मी एकच सांगेन की या कार्यकारिणीला ज्या विश्वासाने सर्व सभासदांनी 5 वर्षाकरता निवडून दिलेला आहे, सर्व कार्यकारिणी एक दिलाने आणि एक विचाराने हे काम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि येत्या काळामध्ये सभासदांच्या हिताचे समाजाच्या हिताचे सर्व निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। आजच्या या समाज दिनाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा।
109 वर्षाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या संस्थेचा विस्तार 9 मिनिटात मांडणं तसं अवघड काम आपण ते लिलया केलं, धन्यवाद साहेब। कोणतीही संस्था मोठी होते ती फक्त भौगोलिक आणि भौतिक विस्ताराने नव्हे तर भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारांनी। मवीप्रला सुदैवाने जाणते नेते लाभले ज्यांच्या विचारांमुळे आज मवीप्रने यशाचा हा पल्ला गाठलेला आहे। पेशाने डॉक्टर असलेले एक कुशल प्रशासक म्हणजे मवीप्रचे अध्यक्ष आदरणीय ढिकले साहेब, मी साहेबांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या समाज दिनानिमित्त आयोजित करणारा आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय आमदार दादासाहेब भुसे, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सभापती श्री बाळासाहेबजी क्षीरसागर, उपाध्यक्ष श्री विश्वासराव मोरे, उपसभापती डी बी अण्णा, चिटणीस दिलीपराव दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माजी सभापती आदरणीय तात्यासाहेब, माजी अध्यक्ष कारेसाहेब, आमचे मित्र डॉक्टर शिवाय, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ सभासद ॲडव्होकेट घुमरेजी, डॉक्टर पवार डावरेमामा, ॲडव्होकेट गटकरजी, व्यासपीठावर असलेले इतर सर्व ज्येष्ठ सभासद, सर्व उपस्थित असलेले संचालक, महिला संचालक, सेवक संचालक, माजी पदाधिकारी, माजी संचालक, शिक्षणाधिकारी, सर्व अध्यापक इथे उपस्थित असलेले, खास या कार्यक्रमासाठी आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद, विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना समाज दिनाच्या शुभेच्छा देतो। खरं अध्यक्षांचं भाषण हे सगळ्यात शेवटी असतं, पण रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलंय, मान, दान आणि ज्ञान ह्या तीन गोष्टी जर आपण शेजारच्याला दिल्या तर माणूस मोठा होतो, आणि ही मोठ्या होण्याची संधी मी आज घ्यायचं ठरवलं। सन्माननीय नामदार भुसे साहेबांना पुढे जायचं आहे आणि त्यांना व्यवस्थित पूर्ण वेळ आपल्याशी संवाद साधता यावा म्हणून मी खरं आधी बोलायला सुरुवात केली। फार पूर्वी युरोपमध्ये एक देश स्वतंत्र होत होता आणि तो देश स्वतंत्र होत असताना अख्ख्या जगाचं लक्ष त्या देशाच्या स्वातंत्र्य उत्सवाकडे लागलं होतं। सगळ्या देश जगाचा मीडिया तिथे आलेला होता आणि त्या मीडियाने त्या देशाच्या पंतप्रधानाला विचारलं की तू आज देश तुमचा देश स्वतंत्र होतो इतका देश हा इतक्या दिवस हा देश गुलामगिरीत होता, गुलामगिरीतनं मुक्त होत असताना आता तुम्ही तुमचं काम स्वतः करणार आहात, तर असा कुठला प्रश्न तुम्हाला वाटतो की जो देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे? अशी कुठली समस्या आहे की जिचं निराकरण केल्यानंतर तुमचा देश हा खूप मोठा होणार आहे? अशी कुठली फाईल आहे ज्या फाईलवर पहिल्यांदा सही करावी अशी तुमची स्वतःची इच्छा राहील? क्षणाचा विनम्र करता त्या देशाच्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं की जर माझ्या देशाचा महत्वाचा प्रश्न कुठला असेल जो मी पहिल्यांदा सोडवावा असा मला वाटत असेल तो शिक्षण। अशी कुठली फाईल जिच्यावर मी पहिली सही करावी ज्यामुळे माझ्या देशाचं भवितव्य सुरक्षित होईल, भविष्य चांगलं होईल असं वाटेल ते म्हणजे शिक्षण। आणि अशी कुठली समस्या आहे जिचं ती तातडीने सोडवली पाहिजे असं मला वाटतं ते म्हणजे शिक्षण। आणि बघता बघता तो देश हा जगाचा महासत्ता झाला हे तुम्हाला ऐकायला कधी वेगळं वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो 1947 रोजी ह्याच मातीतनं दोन देश स्वतंत्र झाले, एकाचं नाव भारत आणि दुसरा पाकिस्तान। आणि आज तोच भारत त्याच वेळेस स्वतंत्र झालेला चांद्रयान पाठवतोय फक्त शिक्षण आणि शिक्षण आणि शिक्षण। ही चळवळ काय आत्ता सुरुवात झाली नाही, स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजश्री शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड महाराज असो, या सगळ्यांनी शिक्षणाला महत्व दिलं। महात्मा ज्योतिबा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, ज्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गणती गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगून खऱ्या अर्थाने शिक्षणाची मुहूर्तमेढ या देशामध्ये रोवली। या सगळ्यांचा विचार तोच होता
त्या काळामध्ये काही लोकांना असं वाटत होतं की पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळवावं, आपण आपला देश चालवावा, आणि काही लोक असे होते ते म्हणत होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो देश चालवण्यासारखी पिढी महत्वाची, ती पिढी आधी घडवायची, आणि ती जर घडवायची असेल तर चांगली शिक्षण व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि ह्याच उद्देशाने कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1914 रोजी अवघ्या 5 विद्यार्थ्यांवर उदोजी मराठा बोर्डिंगची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात राजाश्रय, मग लोकाश्रय, मग शासनाकडनं मदत घेऊन ही संस्था हळूहळू मोठी होऊ लागली. आणि अवघ्या 5 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही संस्था आज 2.25 लाख विद्यार्थी असलेली, 1000 कोटीचं बजेट असलेली, 590 शिक्षण युनिट म्हणजे एज्युकेशन युनिट असलेली महाराष्ट्रातली अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मध्यंतरी जर कोणतरी बोललं की रयत नंबर 1 आहे, मान्य रयत नंबर 1 आहे, परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की लोकशाही पद्धतीने चालणारी प्रत्येक 5 वर्षांनी आपले प्रतिनिधी इथे निवडून देणारी आणि शिक्षण आणि आरोग्य या 2 सेवांमध्ये काम करणारी आगळी वेगळी महाराष्ट्रातली कोणती संस्था असेल ती आपली मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था. आणि या संस्थेचा अध्यक्ष म्हणून या समाज दिनी आपल्या समोर भाषण करताना मला विशेष आनंद होतो. आज कुठल्या देशामध्ये तुम्ही गेलात, त्या देशाचं मूल्यमापन कसं केलं जातं, त्या देशामध्ये सैन्य किती, त्या देशाची संपत्ती स्थिती किती, त्याचबरोबर त्या देशामध्ये विद्यापीठ किती, त्या देशातले विद्यार्थी किती, ते संशोधनावर किती काम करतात, त्यांच्याकडे किती पेटंट आहे, याच्यावर आज त्या देशाचं मूल्यमापन ठरलं जातं. आज पाश्चिमात्य देशात ज्या काही युनिव्हर्सिटीज तुम्हाला दिसतात, विद्यापीठ दिसतात, त्यांची जर तुम्ही आर्थिक उलाढाल पाहाल तर ती उलाढाल काही देशांच्या टोटल अर्थव्यवस्थे जेवढी असेल तेवढी असते. की त्या वर्षी त्यांनी केलेलं जे काही काम असतं त्यातून मिळालेलं उत्पन्न त्यांना एवढं असतं की एखाद्या देशाचं वर्षभराचं उत्पन्न त्या निमित्त होत असतं. आज शिक्षणाला तेवढं महत्व आहे. आणि एवढी आपल्याला KG to PG म्हणजे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, आणि मी इतक्यात सन्मान्य सरचिटणीसांनी सांगितलं ॲग्रिकल्चर, मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ॲग्रिकल्चर, लॉ, एका दमात तुम्हाला आपले व्यावसायिक कॉलेजेसचे नावं घेता येत नाही. एवढ्या मोठ्या व्यावसायिक कॉलेजेस असलेली म्हणजे जवळजवळ विद्यापीठासारखी ही मराठा विद्या प्रसारक समाज ही शिक्षण संस्था आपली म्हणून सगळ्यांना परिचित आहे. आणि हे काय एका रात्रीत घडलेलं नाही, ह्याच्या मागे कित्येक लोकांची देणगी आहे, कित्येक लोकांचा त्याग आहे, कित्येक लोकांचे कष्ट आहेत. जेवढे सभासदांनी घेतले असतील तेवढे तिथल्या शिक्षकांनी सुद्धा घेतलेले आहेत, सेवकांनी सुद्धा घेतलेले आहेत. आणि या सगळ्या सेवकांच्या, या सगळ्यांच्या त्यागातनं, या सगळ्यांच्या कष्टातनं आज आपण मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून आपण सगळ्यांसमोर येतो. ही सगळ्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्याच कुठेतरी सगळ्यांना हे कळावं म्हणून कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने आपण हा समाज दिन साजरा करत असतो. आणि हे सगळे जे कर्मवीर आहेत यांना कुठेतरी विनम्र अभिवादन करत असतो. गेले 10-12 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात काम करतोय. सरचिटणीस साहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्यांना आपल्याला काय करायचं आहे, काय आणायचं आहे. आम्ही जेव्हा छोट्या खेळांमध्ये जातो, शाळांमध्ये जातो, भुसे साहेब त्यांना विचारतो तुम्हाला कशी शाळा पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे शाळेत, तुम्हाला कशी शाळा पाहिजे, हा प्रश्न मलाही पडला होता. आणि एक हिंदी कवी होता, त्यांनी मला फार चांगलं उत्तर दिलं, पाठशाळा कशी चाहिए, पाठशाला माँ जैसी चाहिए, पाठशाला माँ जैसी चाहिए, किसी को फर्क नहीं पड़ता कि दूसरों के पास कैसी है, पाठशाला माँ जैसी होनी चाहिए, किसी को फर्क नहीं पड़ता कि दूसरों के पास कैसी है, मगर सबको यही लगता है बस मेरे पास सबसे अच्छी है.
मग ती शाळा असो एक कॉलेज असो, या समाज दिनाला असं आपण पण करूया की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडेल अशी शाळा आपण काढलेलीच आहे, ती अजूनही तशी चालू आणि पुढच्या पिढीला तशी देऊ हे ज्या दिवशी आपण करू शकू मला असं वाटतं. खऱ्या अर्थाने आपण सर्व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देऊ. भुसे साहेबांना जायचंय, गुणगौरव समारंभ पण आपल्याला करायचा आहे, तुम्ही आपला जास्त वेळ न घेता आपल्याला परत एकदा समाज दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कर्मवीरांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटणारे पदाधिकारी. नाशिक ही अनेक दृष्टीने महत्वाची भूमी. या भूमीला साजेस जे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आजच्या समाज दिन समारंभास उपस्थित मोठ्या संख्येने सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी, या समारंभाला उपस्थित असलेले संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब, उपसभापती माननीय देवरामजी मोगल, उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे, चिटणीस माननीय दिलीपजी दळवी, संस्थेचे सर्व आजी माजी संचालक पदाधिकारी, या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित आदरणीय माजी आमदार नानासाहेब बोरस्तेजी, सर्व स्टाफ, सर्व सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थी, प्रसिद्धी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींना, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर रावसाहेब थोरात साहेब यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्ण स्मरण व्हावं या उद्देशाने 1982 पासून संस्था कैलासवासी रावसाहेब थोरात साहेबांचा जन्मदिवस हा समाज दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. 1914 मध्ये लावलेलं हे लहानसं रोपट आज अनेक समाज धुरीणांनी, अनेक कर्मवीरांनी आणि स्टाफने सुद्धा आपल्या आपल्या परीने योगदान दिलंय आणि या लहानशा रोपट्याचं रूपांतर आज आपण वटवृक्षामध्ये झालेलं त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि म्हणून या कृतज्ञता आदर व्यक्त करणाऱ्या दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या ज्या धुरीणांनी ही संस्था मोठी होण्याच्या साठी योगदान दिले त्या सर्व कर्मवीरांसह सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. मला वाटतं की सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत रावसाहेबांनी मोलाचं योगदान देत संस्थेचं संगोपन कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय. त्यांच्यासोबतच आपण बघितलेलं आहे की आदरणीय गणपतदादा मोरे साहेब असतील, कॅप्टन डी आर भोसलेजी असतील, कीर्तिवानराव निंबाळकर साहेब असतील, यांच्यासोबत समाज जागृतीला प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलं आणि अखंडपणे या संस्थेचं एक मोठं काम त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केलेलं आहे. त्या प्रतिकूल काळामध्ये गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षणाकडे वळालं पाहिजे, शिकून सवरून मोठं झालं पाहिजे आणि मोठ्या मोठ्या अधिकारी पदापर्यंत त्यांचं मार्गक्रमण झालं पाहिजे या भावनेतून अनेक
मोठे अधिकारी घडवण्याचं सुद्धा काम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेलं आपण सगळेजण पाहत आहोत। आणि मला वाटतं की 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान म्हणून रावसाहेब ही पदवी त्यांना दिलेलं या ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की या सर्व कर्मवीरांचा काळ म्हणजे माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला प्रत्यक्ष पाहता जरी नाही आला, परंतु त्याचा अनुभव आजच्या काळाशी जर आपण कंपॅरिझन केलं तर मला वाटतं की त्या प्रतिकूल काळामध्ये या महान कर्मवीरांनी जे कार्य उभं केलेलं आहे निश्चितपणे आपल्या सर्वांना दीपस्तंभासारखं आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि ही परंपरा आता जसं अनेकांनी उल्लेख केला पुढच्या टप्प्यामध्ये अनेक धुरीणांनी सुद्धा पुढे नेण्याचं काम केलंय आणि त्यामुळेच आज आम्ही पाहतो की आता आपण उल्लेख केला की महाराष्ट्राच्या पातळीवर रयत संस्था कदाचित एक क्रमांकाला आहे, परंतु रयत संस्थेचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जिल्हा पातळीवर राहून राज्य पातळीवर दोन क्रमांकाची संस्था, मला वाटतं की हा एक मोठा पराक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा केलेला आहे। आणि तीच परंपरा मी संचालक मंडळाचं पण सर्व जिल्ह्याच्या सभासदांच्या वतीने अभिनंदन करतो की एक वर्षाच्या अल्प कालावधीमध्ये अतिशय चांगलं कामकाज त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि म्हणून सर्व संचालक मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। निश्चितपणे आपण सर्वांनी जे काही मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे शासन पातळीवर जे काही मान्यता असतील आपलं काही अनुदान मिळवण्याच्या संदर्भातला विषय असेल मी आपल्याला आश्वस्त करतो बिलकुल तुम्ही काळजी करू नका, उलट मीच आपल्या पाठीमागे लागलेलो आहे की लवकरात लवकर तुम्ही प्रस्ताव तयार करा, शासन पातळीपर्यंत प्रस्ताव आपण पाठवा आणि एक दिवस तुम्ही सवड काढा। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय आपले दुसरे उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब असतील आणि शिक्षण मंत्री महोदय पण, मी स्वतः त्या ठिकाणी नेतृत्व करेल आणि आपले भेटी घालून हे सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे पुढाकार घेईल हे पण मी या निमित्ताने आपल्याला नम्रतेने सांगू इच्छितो। मला वाटतं की आपल्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून कामकाज चांगलं वाढलेलं आहे, तरी पण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका पातळीवर तुमचा माणूस आहेच तसा ऑलरेडी, ओपीडी जर आपण सुरू केल्या आणि त्यांची पुढची ट्रीटमेंट तिथं ज्याला आवश्यक असेल तर ती जर व्यवस्था सुविधा जर आपण निर्माण करून दिली तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या पेशंट्सला सुद्धा त्या माध्यमातून दिलासा मिळू शकेल आणि म्हणून ही पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आणि आपल्याला सगळ्यांना बोलत असताना एक मुद्दा वारंवार अधोरेखित केला गेला पाहिजे, म्हणजे संस्थेचं नाव जरी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था जरी असली तरी या संस्थेमध्ये समाजाच्या सर्व घटकांच्या उलट तळागाळातल्या लोकांच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलं जात आहे। मला वाटतं की ही गोष्ट जास्त महत्वाची आहे, नाहीतर आम्ही काही याला एक वेगळ्या अँगलने पण पाहणार काही एक बाबी असतात। आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते पालक आपल्या पाल्यांना मग इंग्रजी मीडियमच्या ज्या काही शाळा आहेत तिथे डोनेशन देऊन आपल्या पाल्यांना प्रवेश देत असतात, शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करत असतात, परंतु आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील अगदी आपल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळा असतील यामध्ये गोरगरिबांची मुलं मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं काम त्या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि म्हणून निश्चितपणे एक चांगला दिलासा देण्याचं काम गोरगरिबांच्या मुलांना आणि क्वालिटी शिक्षण आहे। माझी तर
सर्व संचालक मंडळाला विनंती असणार आहे, सरचिटणीस साहेब आपण ज्या ज्या काही सूचना केल्या त्या निश्चितपणे एक भाऊ किंवा या संस्थेचा सभासद म्हणून माझी जबाबदारी आहेच, बिलकुल दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु थोडासा तिकडनं काही मिळालं तर थोडं आमच्या मालेगावकडे पण तुम्ही येऊ द्या, मामा आहेत आमच्या इकडे, आमच्या मालेगावला थोडं क्वालिटी शिक्षणाची जास्त गरज आहे आणि म्हणून थोडस तिकडे पण लक्ष आपण द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। मला वाटतं की नाही पाठीमागे तुम्ही थोडं लक्ष कमी द्यायचं तर आता द्या असं बोलतो मी। या संदर्भामध्ये शासन पात्र कारण नुसतं मालेगाव असं बोलत नाही मी की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके किंवा अनेक गावं अशी आहेत की तिथे थोडं एक क्वालिटी शिक्षणाची गरज आहे। आज आदरणीय डिकले साहेबांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलं मला वाटतं की जसं तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचं वक्तव्य अधोरेखित केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पण सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एवढं महत्व या शिक्षणाला त्या ठिकाणी आहे आणि जिथे जिथे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आपण याचं कामकाज वाढवण्याची संधी घ्यावी आणि निश्चितपणे शासन पातळीवरनं मी स्वतः त्याचा आपण सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि हे विषय मार्गी लावण्याचं काम करू, हे पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो। मला वाटतं की शिक्षणावर या ठिकाणी चर्चा होत असताना मला अतिशय नम्रतेने आपल्याला सांगायचं आहे की आपल्या नाशिक जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर दिली गेल्याच्या नंतर शिक्षण हा विषय आम्ही त्या ठिकाणी फोकस केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या संख्या मोठी आहे परंतु त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 150 जिल्हा परिषदच्या शाळा आदर्श शाळा मॉडेल स्कूल मध्ये त्याचं रूपांतर आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे आणि एक वर्षभराच्या आत तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येईल। त्याच्यासोबतच आपल्या नाशिक शहराच्या महानगरपालिकेच्या पण जेवढ्या शाळा आहेत त्याला पण आपण स्मार्ट स्कूल मध्ये रूपांतर करायला घेतलेलं आहे वर्षभराच्या आत। आज साधारणपणे 25,000 विद्यार्थी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात। मी आपल्याला आश्वस्त करतो पुढच्या वर्षाला हा आकडा 50,000 पुढे विद्यार्थ्यांचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल, मामा सांगतायत की 5 कृषी महाविद्यालय पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला संधी उपलब्ध झाली तर मालेगावला आपण 650 एकर जमिनीवरच्या कॅम्पस मध्ये 5 कृषी महाविद्यालयांचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू आहे। ऑलरेडी ते कॉलेजेस गेल्या 2 वर्षाच्या पासून प्रगतीपथावर आहेत आणि येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये त्याचं चांगलं चित्र विकसित झालेलं तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येईल। एक प्रयोग आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करायला घेतलेला आहे, त्यातल्या त्यात मागासवर्गीय आणि इतर पण अशा सर्व विद्यार्थ्यांची जिल्ह्याची एक परीक्षा आम्ही घेतली आणि सुपर 50 म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये 50 विद्यार्थी घेतले होते आणि आता सेकंड स्टेजमध्ये आपण 100 विद्यार्थी घेत आहोत की ज्यांना खऱ्या अर्थाने आणखी सपोर्टची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना आपण शासनाच्या वतीने मग त्यांच्या हॉस्टेलची व्यवस्था, सर्व भोजनाची व्यवस्था, कॉलेजची व्यवस्था आणि त्याला स्पेशली ज्या क्षेत्रात त्याला अभ्यास करायचा आहे त्याच्या क्लासेसची पण व्यवस्था त्या ठिकाणी करून दिलेली आहे आणि मला वाटतं की पुढच्या वर्षाला त्याचे चांगले रिझल्ट। एका विद्यार्थिनीची आई मोलकरीण आहे, एका विद्यार्थिनीचं पालक सालदार म्हणून त्याचे वडील काम करतात परंतु त्यांना खऱ्या अर्थाने सपोर्टची गरज होती आणि अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्याची व्यवस्था पण नाशिकमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून असं एक आगळं वेगळं पण काही कॉलेज आपल्याला उभं करता येईल का, मला वाटतं की त्याही दृष्टिकोनातून संस्थेने विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे।
आपण बघितलं असेल की गेल्या 3 वर्षापूर्वी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देश पातळीवर एनडीए मध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देणार ही घोषणा केली। यापूर्वी फक्त विद्यार्थी असायचे आणि 3 वर्षापूर्वी ही घोषणा केल्याच्या नंतर मला वाटतं की तेव्हापासूनच आपण सगळेजण कामाला लागलो होतो आणि मला अतिशय नम्रतेने आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की देश पातळीवरचा महाराष्ट्र राज्य पहिलं आपला सरकार आहे की एनडीए मध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण देणारा सरकारी कॉलेज आपण आपल्या नाशिक मध्ये त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 4000 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली, त्याच्यातल्या 300 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आणि त्या 300 मधून 30 विद्यार्थिनींची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि मला वाटतं की त्र्यंबक रस्त्याच्या पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या पुढेच माजी सैनिकांच्या पाल्यांच्यासाठी जे वसतिगृह होतं त्यालाच त्याचं रूपांतर आपण त्या विद्यार्थिनीच्या व्यवस्थेच्या साठी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे। माजी संचालक मंडळाला विनंती आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या दिवशी वेळ असेल तर त्या 11वीच्या विद्यार्थिनी आहेत तर एकदा आपण त्या कॉलेजला आपण भेट द्या आणि विद्यार्थिनींना पण माझी शिक्षक बांधवांना पण विनंती असणार आहे कारण त्या विद्यार्थिनींचं कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर मला वाटतं की 8 दिवस त्या ठिकाणी झालेले होते आणि त्या 8 दिवसामध्ये राज्यातनं आलेल्या त्या 30 विद्यार्थिनींचा ऍटिट्यूड 11वीच्या लहान लहान मुली आहेत परंतु फक्त 8 ते 10 दिवसामध्ये एनडीएच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातनं स्वतःच्या जीवन जगण्यामध्ये किती ऍटिट्यूड मध्ये बदल होतो मला वाटतं की माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं, शिकायला मिळालं आणि म्हणून आपणही एकदा त्या ठिकाणी भेट द्या। आपल्या विद्यार्थिनींना सुद्धा त्या ठिकाणी जरा भेट देता आली तर निश्चितपणे त्यांच्यापासून त्या ठिकाणी शिकायला मिळेल हे पण मी नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो। आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व कर्मवीरांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यासोबतच आज या ठिकाणी पूजा करीत असताना माता सरस्वतीचं पण पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे का नाही। मला वाटतं की सरस्वती हे ज्ञानदानाचं एक दैवत म्हणून आपण त्यांना पाहतो आणि त्याच भावनेतून आपण माता सरस्वतीचं पण पूजन त्या ठिकाणी करत असतो। सर्वांच्या विषयी आपल्याला आदर आहे, जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या विषयी आदर ठेवतो तर मला वाटतं की माता सरस्वतीच्या विषयी आदर ठेवायला काही हरकत नसावी असं माझं मत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्वांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत असतो। गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, झोपडीतल्या माणसाची प्रगती झाली पाहिजे आणि याच भावनेतून आपलं सरकार सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या या वटवृक्षाला रूपांतर करण्यामध्ये ज्या ज्या कर्मवीरांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी मी आदरभाव व्यक्त करतो, आदरांजली व्यक्त करतो आणि त्याच्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेचा एक सभासद या नात्याने जे जे काही मंत्रालय पातळीवर असेल त्याचा पाठपुरावा करण्याची माझी जबाबदारी असेल हे मी नम्रतेने सांगतो। परत एकदा आपल्या सर्व सभासदांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जन्मभूमी आणि कर्मभूमीसाठी किती झटावं हे आदरणीय भुसे साहेब यांच्याकडे बघून कळतं, धन्यवाद साहेब। समाजाचा विकास साधायचा असेल तर मदतीबरोबरच समाजातील घटकांना प्रेरणा देणं तेवढंच महत्वाचं असतं, म्हणूनच समाज दिनाचं औचित्य साधून आपण काही पुरस्कारांचं वितरण करीत आहोत। सर्वप्रथम पहिला पुरस्कार नीलवसंत मेडिकल फाउंडेशनतर्फे डॉक्टर प्राची पवार यांच्याकडून लोककला गजाभाऊ बेनी जागर पुरस्कार, यंदाचा समाज दिनाच्या दिवशीचा हा पुरस्कार जातोय श्री मयूर हेमंतराव देशमुख। मी आदरणीय भोसे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं। श्री मयूर हेमंतराव देशमुख।
आपण टाळ्या वाजवून या पुरस्कारार्थीचं कौतुक करावं। पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या बाजूने विचार मंचावर यायचं आहे, गौरव मंचावर यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण सभागृहामध्ये उतरायचं आहे। हा पुरस्कार जातोय मयूर हेमंतराव देशमुख। दुसरा पुरस्कार आहे गोदावरी अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक तर्फे अमृता पवार यांच्याकडून दगो खैरनार गुरुजी ग्रंथालय पुरस्कार। आणि यंदाचा हा पुरस्कार जातोय श्री माननीय अध्यक्ष सिन्नर सार्वजनिक वाचनालय सिन्नर। सिन्नर सार्वजनिक वाचनालय सिन्नर। या पुरस्कारामध्ये 5000 रुपयाची वाचनीय आणि निवडक अशी ग्रंथ यांचा देखील समावेश आहे। पुढील पुरस्कार केटेचम महाविद्यालयातर्फे दिला जाणारा कैलासवासी मुरलीधर माने स्मृती युवा पुरस्कार। यंदाचा पुरस्कार जातोय कुमार वैभव प्रवीण भालेराव केटीचंद महाविद्यालयाचा हा विद्यार्थी। आदरणीय ठाकरे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण या पुरस्काराचं वितरण करावं। केटीचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव प्रवीण भालेराव। मराठा विद्या प्रसारक समाज आणि केटीचंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा पुढील पुरस्कार कविवर्य केशव मेश्राम पुरस्कार। पदवी आणि पदव्युत्तर मराठी या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पुरस्कार असतो। पदवी स्तरावरील मराठी विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळालेला आहे कुमारी योगिता धनंजय टिळे सायखेडा महाविद्यालय। आदरणीय ढिकले साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं। 81.7% मिळवून बीए मराठीमध्ये प्रथम। दुसरा पुरस्कार आहे एम ए मराठीतला प्रथम कुमारी प्रणोती सुरेश चव्हाण सटाणा महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी 80.31% मिळवून एम ए मराठीमध्ये प्रथम येण्याचा मान। पुढचा पुरस्कार आहे माननीय खासदार स्वर्गीय ऍडव्होकेट उत्तमराव ढिकले स्मृती मविप्र सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडू पुरस्कार। यंदाचा हा 6वा पुरस्कार आहे आणि यंदाचा पुरस्कार प्राप्त आहे आकाश संतोष शिंदे आडगावचा हा खेळाडू आहे। आदरणीय भोसे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण या पुरस्काराचं वितरण करावं। आकाश संतोष शिंदे सध्या बंगलोरला आशियाई स्पर्धा जिथे सुरू आहेत तिथे हा विद्यार्थी शिबिरासाठी गेलेला आहे। त्याचे वडील श्री संतोष शिंदे उपस्थित आहेत। मी त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याचं विनंती करतो। यानंतरचे पुरस्कार एसएससी परीक्षा मार्च 2023 मध्ये 100% निकाल लागलेल्या माध्यमिक शाळांचा सत्कार। ज्यावेळेस हा पुरस्कार सुरू झाला त्यावेळेस हा पुरस्कार एकाच शाखेला दिला जाईल असं वाटलं होतं। यंदा 26 शाखांना 100% निकाल लागल्यामुळे आपण सन्मानित करणार आहोत। सर्वप्रथम जनता विद्यालय दिंडोरी तास तालुका निफाड जिल्हा नाशिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोकाटे रोशनी प्रभाकर। आपण या बाजूने गौरव मंचावर यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने जायचंय। हो, जनता विद्यालय गवणगाव तालुका येवला जिल्हा नाशिकचे मुख्याध्यापक श्री पानसरे देवीदास गंगाराम। 100% निकाल 10वीचा या शाखांचा लागलाय। 26 शाखा आहेत। श्री पखाले राजेंद्र सुधाकर मुख्याध्यापक जनता विद्यालय देशमाने तालुका येवला जिल्हा नाशिक। कैलासवासी माजी आमदार पुंजाभाऊ गोवर्धने स्मरणार्थ 501 रुपयाची प्रत्येक शाखेला पुस्तके आणि कैलासवासी आनंदराव पवार यांच्या स्मरणार्थ फिरती ढाल ऍडव्होकेट भास्करराव पवार यांच्याकडून दिली जाते। श्री सोनवणे संजय मनाजी मुख्याध्यापक जनता विद्यालय सारदे तालुका सटाणा जिल्हा नाशिक। सोनवणे सर। श्रीमती कसबे मंजू मुरलीधर मुख्याध्यापिका जनता विद्यालय मुळाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक। श्री सुडके संजय कारभारी
जनता विद्यालय शेवगे धरणाचे मुख्याध्यापक तालुका जिल्हा नाशिक। चला मैडम सुडके संजय कारभारी। श्री आहेर जितेंद्र काशीनाथ मुख्याध्यापक जनता विद्यालय सायाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। श्रीमती सविता रामदास बोरसे मुख्याध्यापिका जनता विद्यालय बानगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक। बोरसे मैडम। श्री निकम नितिन जिभाऊ मुख्याध्यापक जनता विद्यालय नवे नेरपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक। या शाखांचा 100% निकाल आहे लक्षात घ्या। एकदा टाळ्या आपण वाजल्याच पाहिजेत। श्री पिंगळे महेश पांडुरंग मुख्याध्यापक जनता विद्यालय धारणगाव खडक तालुका निफाड जिल्हा नाशिक। श्री पिंगळे महेश पांडुरंग। श्री पांडुरंग विष्णू जाधव मुख्याध्यापक जनता विद्यालय कोमलवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। श्रीमती शालिनी शरद पागेरे मुख्याध्यापिका जनता विद्यालय सांजेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। श्रीमती शिंदे सुचिता देवन मुख्याध्यापिका जनता विद्यालय गोरेराम लेन तालुका जिल्हा नाशिक। कृपया लवकरच यायचं आहे। श्री डमाले किशोर तानाजी मुख्याध्यापक जनता विद्यालय ओझरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक। ज्या शाळांचे मुख्याध्यापक इथे उपस्थित आहेत ज्यांचा 100% निकाल आहे त्यांनी आधीच येऊन उभं राहिलं तरी चालेल। श्री डमाले किशोर तानाजी मुख्याध्यापक जनता विद्यालय ओझरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक। श्री निलेश प्रमोद शिंदे मुख्याध्यापक जनता विद्यालय आडगाव रेपाळ तालुका येवला जिल्हा नाशिक। श्री सचिन बाळकृष्ण ठाकरे मुख्याध्यापक अभिनव बालविकास मंदिर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक। श्री व्ही डी आहिरे मुख्याध्यापक जनता विद्यालय देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक। व्ही डी आहिरे सर। श्रीमती श्रुती देशमुख मॅडम मुख्याध्यापिका होरायझन अकॅडमी सीबीएसई तालुका जिल्हा नाशिक। मॅडम श्रुती देशमुख। श्रीमती निधी मिश्रा मुख्याध्यापिका होरायझन अकॅडमी आयसीएसई। श्री ज्ञानेश्वर डुकले सर मुख्याध्यापक होरायझन अकॅडमी सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। डुकले सर। श्रीमती मीरा पांडे मॅडम मुख्याध्यापिका होरायझन अकॅडमी ओझर। श्रीमती वैशाली अजय सोनवणे मुख्याध्यापिका आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा। श्रीमती शिल्पा गवळी मॅडम मुख्याध्यापिका आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळगाव बसवंत। श्रीमती निर्मला जाधव सर्व मुख्याध्यापक जे आहेत शाळेचे ज्यांनी आता पुरस्कार घेतलेले कृपया आपल्याला इथंच थांबायचं आहे। ज्या फिरती ढाल आनंदराव पवार साहेब यांच्या स्मरणार्थ दिली जाते त्याचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते आपलं होईल। श्रीमती जाधव निर्मला मॅडम मुख्याध्यापिका आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी। श्रीमती अनिता नायडू मॅडम मुख्याध्यापिका सनराईज स्कूल वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक। ह्या एकूण 26 शाखांना यंदाचा 100% निकाल लागल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलेला आहे। पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। संस्थेमध्ये 12वीच्या परीक्षेत सर्वाधिक निकाल असणार ज्युनियर कॉलेजचं पारितोषिक दरवर्षी दिले जातं। कैलासवासी बाळासाहेब गणपत वाजे यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश भाऊ शंकरशेठ वाजे सिन्नर यांच्यातर्फे फिरती ढाल दरवर्षी दिली जाते। यंदाचा फिरती ढाल मिळवण्याचा मान ज्या महाविद्यालयाला ज्या कॉलेजला गेलेला आहे ते कॉलेज आहे
जनता इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज सायखेडा तालुका निफाड 96.85% निकाल लागून हे विद्यालय सर्वाधिक निकाल असलेले जुनियर कॉलेज ठरले आहे। या जुनियर कॉलेजचे प्रिंसिपल आणि शिक्षक यांनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे। प्रकाश शेठ वाजे यांच्या तर्फे दिली जाणारी ही कीर्ती ढाल। चला लोक, जनता इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज सायखेडा तालुका निफाड, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करूयात। धन्यवाद। आता आपण गौरव करणार आहोत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उभारणीत आपापल्या परीने योगदान देणाऱ्या सर्व महान अशा सेवकांचा। त्यातला पहिला पुरस्कार आहे संस्थेतील आदर्श प्राचार्य, आणि यंदाचे आदर्श प्राचार्य ठरलेले आहेत केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर सर। संस्थेतील आदर्श प्राचार्य पुरस्कार आदरणीय आर डी दरेकर सर, मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्राचार्य सरांचा गौरव करावा। संस्थेतील आदर्श मुख्याध्यापक, यंदाचे आदर्श मुख्याध्यापक आहेत केबीएच हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गिरणारेचे मुख्याध्यापक श्री उत्तम देवराम बस्ते। श्री उत्तम देवराम बसते कैलासवासी एस टी अहिरराव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रमिला सुरेश अहिरराव यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार संस्थेतील आदर्श मुख्याध्यापक केबीएच हायस्कूल गिरणारेचे मुख्याध्यापक बस्ते सर। संस्थेतील आदर्श मुख्याध्यापिका, कुणीही सभागृहातून बाहेर जाणार नाही। संस्थेतील आदर्श मुख्याध्यापिका, यंदाच्या आदर्श मुख्याध्यापिका आहेत जनता विद्यालय मातोळीच्या श्रीमती अनिता अनंत घोलप। कैलासवासी बाकीराव चतुर पवार आणि आई शकुंतला बाकीराव पवार यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत बाकीराव पवार यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार संस्थेतील आदर्श मुख्याध्यापिका। संस्थेतील आदर्श शिक्षक, यंदाचे संस्थेतील आदर्श शिक्षक आहेत के एस के डब्ल्यू कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडकोचे डॉक्टर ज्ञानेश्वर नारायण पवार। डॉक्टर ज्ञानेश्वर नारायण पवार कैलासवासी वाघगुर्जी यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट बी जी ठाकरे यांच्यातर्फे दिला जाणारा संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार। संस्थेतील आदर्श शिक्षिका, यंदाच्या आदर्श शिक्षिकाचा मान जातोय जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाण्याच्या श्रीमती मनीषा भिकाजी सोनवणे मॅडम यांना। कैलासवासी वाघ गुरुजी यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट बी जी ठाकरे यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार। संस्थेतील आदर्श लिपिक, पुढचा पुरस्कार आहे संस्थेतील आदर्श लिपिक। यंदाचा हा पुरस्कार जातोय मराठा हायस्कूल नाशिकचे श्री शशिकांत संतो पाटील। कैलासवासी वाघगुर्जी यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट बी जी ठाकरे यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श लिपिक पुरस्कार शशिकांत संतो पाटील, मराठा हायस्कूल नाशिक। पुढचा पुरस्कार आहे संस्थेतील आदर्श शिक्षकेतर सेवक पुरस्कार। यंदाचा आदर्श शिक्षकेतर सेवक पुरस्काराचे मानकरी केटीएचएम महाविद्यालयाचे श्री मधुकर मोतीराम सोनवणे। कैलासवासी एस टी अहिरराव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रमिला सुरेश अहिरराव यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षकेतर सेवक मधुकर मोतीराम सोनवणे। संस्थेतील उपक्रमशील मुख्याध्यापक, यंदाचे उपक्रमशील मुख्याध्यापक होण्याचा मान जातोय जनता विद्यालय पिंपळगाव बसवंतचे श्री प्रदीप कचरू धुळे। श्री प्रदीप कचरू धुळे जनता विद्यालय पिंपळगाव संस्थेचे उपक्रमशील मुख्याध्यापक।
पुढील पुरस्कार आहे संस्थेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यम आणि यंदाचा हा पुरस्कार जातोय होरायझन अकॅडमी आयसीएसईच्या मुख्याध्यापिका श्रीमती निधी मिश्रा. डॉक्टर निधी मिश्रा यंदाच्या उपक्रमशील इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका. पुढचा पुरस्कार आहे संस्थेतील उपक्रमशील प्राध्यापिका व्यावसायिक माध्यम आणि यंदाचा हा पुरस्कार जातोय कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या श्रीमती सुवर्ण राजू पाटील मॅडम यांना. सुवर्ण राजू पाटील मॅडम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक यंदाच्या उपक्रमशील व्यावसायिक माध्यमातील प्राध्यापिका. सर्व पुरस्कारार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. पुढचा पुरस्कार आहे मवीप्र संस्थेतील उत्कृष्ट पुरुष आणि स्त्री खेळाडू या खेळाडूंना स्वर्गवती पुष्पावती तुकाराम रौंदळ करंडक त्याचप्रमाणे गुलाब पुष्प प्रमाणपत्र आणि 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येतं. यातला पहिला पुरस्कार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 3,000 मीटर स्टीपल चेस मध्ये गोल्ड मेडल देणारा चीन मधल्या वर्ल्ड ऑलिम्पिक गेम मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ओझरचा विद्यार्थी कुमार शुभम श्रीराम भंडारे. एकदा जोरदार टाळ्याने या खेळाडूचं आपण सर्वांनी कौतुक करावं. स्वर्गवती पुष्पावती तुकाराम रौंदळ स्मृती करंडक प्रमाणपत्र आणि 1,00,000 रुपयाचं पारितोषिक या विद्यार्थ्याला दिलं जातं. एकदा जोरदार टाळा शुभम श्रीराम भंडारे. आई वडिलांच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्वाचा क्षण त्यांना देखील विनंती की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते शुभमचा हा गौरव स्वीकारावा. चीन मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व शुभमने केलेलं आहे. मवीप्र संस्थेतील सर्वोत्कृष्ट स्त्री खेळाडू महिला खेळाडूचा पुरस्कार स्त्री खेळाडूचा पुरस्कार स्वर्गीय पुष्पावती तुकाराम रौंदळ करंडक प्रमाणपत्र आणि रोख रुपये 1,00,000 केटेचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कस्तुरी मनोज चौगुले. केटेचंद महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी कुमारी कस्तुरी मनोज चौगुले रोईंग या क्रीडा प्रकारामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तिने सुवर्ण पदक प्राप्त करून दिलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्र रोईंग कॉम्पिटिशन्स मध्ये तिने सुवर्ण आणि रजत पदक महाराष्ट्रासाठी प्राप्त केलेलं आहे. स्वर्गीय पुष्पावती तुकाराम रौंदळ करंडक प्रमाणपत्र आणि 1,00,000 रुपयाचं पारितोषिक कुमारी कस्तुरी मनोज चौगुले. श्री विजय तुकाराम रौंदळ यांच्यातर्फे स्वर्गीय पुष्पावती तुकाराम रौंदळ यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट पुरुष आणि उत्कृष्ट स्त्री खेळाडूंना दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार रोख रुपये 1,00,000. पुढचे पुरस्कार आहेत समाज दिन चा औचित्य साधून घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे. पहिला आहे माध्यमिक विभाग. माध्यमिक विभागातील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी आहे कुमारी खुशी प्रवीण देवरे. या विद्यार्थिनीने श्री जन्मा तुझी कहाणी या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं. तिच्या तिला उत्तेजनार्थ जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. त्यासाठी तिचा हा सत्कार. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे विद्यार्थी कुमार निखिल राजेंद्र देवरे. निखिल राजेंद्र देवरे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय स्पर्धेतून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. आमची माती आमची माणसं या विषयावर निखिलने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक विभागातील द्वितीय क्रमांकाचं जिल्हास्तरीय पारितोषिक जातंय कुमारी अश्विनी जनार्दन भंडारे द्वितीय क्रमांक. अश्विनी जनार्दन भंडारे शिवरायांचा 8वा साक्षेप
या विषयावर अश्विनीने मनोगत व्यक्त केलं होतं, ज्यामध्ये तिला जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आपण तिचं अभिनंदन करूया. आणि यंदाच्या समाज दिन शालेय वक्तृत्व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वक्ता होण्याचा मान मिळालेला आहे कुमारी श्रुती अमित पाटील. प्रथम क्रमांकाचं वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस कुमारी श्रुती अमित पाटील. हे जीवन सुंदर आहे या विषयावर श्रुतीने आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं. एनसीसी नेहरूची ही छात्रा श्रुती अमित पाटील. यानंतरचे पारितोषिक समाज दिन महाविद्यालय वादविवाद स्पर्धा महाविद्यालयीन विभाग. या वादविवाद स्पर्धेसाठी आजचा युवक विवेकशील आहे का हा विषय देण्यात आलेला होता. यामध्ये दोन पारितोषिक आहेत. पहिलं प्रस्तावाच्या बाजूने झालेलं गेलेलं पारितोषिक आहे कुमारी दौंड श्रावणी दीपक. कुमारी दौंड श्रावणी दीपक KSKW सिडको कॉलेजची ही विद्यार्थिनी. लवकर ये. प्रस्तावाच्या बाजूने हिने मत मांडलं आणि यामध्ये तिला पारितोषिक मिळालेलं आहे. प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने बाजू मांडून पारितोषिक प्राप्त केलेला विद्यार्थी कुमार गौरव बाळासाहेब जाधव. श्रीमती जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज चांदवडचा हा विद्यार्थी आहे गौरव बाळासाहेब जाधव. प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने शंभर टक्के निकालाच्या यादीत अजून एक निकाल अजून एक शाळा ऍड झालेली आहे. मी माननीय संदीप प्रकाश तासकर मुख्याध्यापक जनता विद्यालय शिरवाडे वाकद तालुका निफाड यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या हस्ते आपला गौरव स्वीकारावा. संदीप प्रकाश तासकर सर मुख्याध्यापक. पुढचा गौरव आहे सेवानिवृत्त सेवकांचा. प्रदीर्घ अशी सेवा करून अभिप्रतून सेवानिवृत्त झालेले सेवक आणि त्यांच्या प्रति ही कृतज्ञता. सर्वप्रथम कर्मवीर काकासाहेब वा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर दिलीप भिखाजी शिंदे सर. डॉक्टर DB शिंदे पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातून प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झालेत. मान्यवरांच्या हस्ते आपण आपला हा सत्कार स्वीकारावा. यानंतर नूतन इंग्लिश स्कूल माथेरेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री संजय जगन्नाथ उफाडे. श्री संजय जगन्नाथ उफाडे मुख्याध्यापक नूतन इंग्लिश स्कूल माथेरेवाडी. यानंतर असोसिएट प्रोफेसर या पदावरून सेवानिवृत्त झालेले गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाझे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नरचे डॉक्टर दिलीप मल्हारी जाधव. डॉक्टर DM जाधव सर सिन्नर कॉलेजमधून असोसिएट प्रोफेसर या पदावरून सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर श्रीमती जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज चांदवडच्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक श्री संजय रंगनाथ कोतवाल. श्री संजय रंगनाथ कोतवाल हे सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गिरणारे येथील उपशिक्षक उपशिक्षिका श्रीमती लता सुभाष पवार. गिरणारे हायस्कूल मधून उपशिक्षिका या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती लता सुभाष पवार मॅडम. औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नर येथून निदेशक या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री विश्वासराव गणपतराव आंबेकर. KTHM महाविद्यालयातील प्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री संतोष बाकेराव गडाक. श्री संतोष बाकेराव गडाक त्यानंतर जनता विद्यालय शिवडे येथील शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री बाळू हिरामन हंडोरे. SB गडाक त्यानंतर बाळू हिरामन हंडोरे.
हो आलेले होते, जे टिक मार्क केले तेच आलेले होते. या दिवसाचं औचित्य साधून श्री गिरीश पोतदार आणि श्री सुरेश अलई हे नंदिनी आणि कल्पेश या टेक्सटाईलचे गणवेश वितरक काही विद्यार्थ्यांना, जे गरजू आणि गरीब विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं वाटप करणार आहेत. मी गिरीशजी पोतदार आणि सुरेश अलई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम रोहित शिंगाडे, शिंगाडे रोहित. गावंडे नंदिनी गणेश, गावंडे नंदिनी गणेश. जागरे ऋतुजा, मेंगाळ पूजा, रोहित शिंगाडे आणि हर्षद हर्षदा हिरे यांची नावं मी आता उच्चारित. सर्वांनी एकत्र यायचंय. गावंडे नंदिनी, जागरे ऋतुजा, मेंगाळ पूजा, रोहित शिंगाडे, हर्षदा संजय हिरे. त्याचबरोबर साक्षी संतोष गायकवाड, अन्वी सचिन आबाळे, श्रद्धा रामचंद्र रासवे, ऋषिकेश चंद्रभान निकम आणि अर्जुन संतोष गरड हे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. यांनी मान्यवरांच्या हस्ते आपला गणवेश स्वीकारायचा आहे. श्री गिरीशजी पोतदार आणि सुरेश शाले यांचे धन्यवाद. यानंतर या कोणीही सभागृहाच्या बाहेर जाणार नाही. अत्यंत 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे, कृपया सहकार्य करावं. माझा आवाज मागे जात असेल यानंतर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं शंभर टक्के निकाल लागलेल्या सर्व शाखांचे सर्व मुख्याध्यापक कार्यक्रम संपल्यानंतर सर्व व्यासपीठावर येतील. जे फिरती ढाल आपण या पुरस्कारासाठी देत असतो त्या ढाल घेऊन आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत, त्याच्यामुळे कोणीही जाणार नाही याची नोंद घ्यायची. त्यानंतर आभार प्रदर्शन नंतर पसायदान होईल आणि पसायदानानंतर कार्यक्रमाचं स्वरूप. आदरणीय उपाध्यक्ष साहेब यांना विनंती की आभार व्यक्त करावे. सभादिनाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे, संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे साहेब, संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी डिगले, सभापती बाळासाहेबजी क्षीरसागर, उपसभापती डी बी अण्णा मोगल, चिटणीस दिलीप दादा दळवी, तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व सेवक सदस्य, सर्व माजी पदाधिकारी व माजी संचालक, सर्व सभासद, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. यानंतर पसायदान होईल आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल.